श्रोते हो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये, आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे मराठी सिनेमातले संदेश। काही मराठी सिनेमातले काही डायलॉग्स कायमस्वरूपी लक्षात राहून गेलेत। उदाहरणादाखल काही प्रसंग। पहिला म्हणजे साधी माणसं चित्रपटात जयश्री गडकर सूर्यकांतला आवेगानं मिठी मारते आणि नंतर त्याच्या शर्टावर कुंकवाचा डाग पडलेला पाहून चुकचुकते, तेव्हा सूर्यकांत म्हणतात, अगं ज्या डागाचा अभिमान वाटावा असा एक तरी डाग असू दे की। दुसरं उदाहरण, संत गोरा कुंभार चित्रपटात सर्व संत मंडळी गोरोबांच्या घरी आलेली असताना गोरोबा आपल्या उघड्या नागड्या तान्या बाळाला घेऊन बाहेर येतात। त्यांची पत्नी धावत धावत बाहेर येते आणि बाळाच्या डोक्यावर टोपडं नसल्याचं सांगून त्याला वारं लागेल अशी भीती व्यक्त करते, तेव्हा गोरोबा म्हणतात, अगं या संतांचं वारं लागावं म्हणून लोक किती धडपडत असतात, आपलं बाळ भाग्यवान आहे की त्याला आत्ताच यांचं वारं लागतंय। तिसरं उदाहरण, अलीकडेच पाहिलेला ते आठ दिवस हा मराठी चित्रपट आणि त्यातला असाच एक छान डायलॉग मनात घर करून राहिला आहे। मुलीच्या लग्नाचा शालू सर्वांनी पसंत केल्यानंतर नेसून दाखवण्याचा आग्रह होताच शालू दागिने या सगळ्यांसह नवरी मुलगी नटून येते, तेव्हा घरातले सगळेजण तिचं तोंड भरून कौतुक करतात। ती आईसमोर जेव्हा येते तेव्हा आई म्हणते, तू छान नटली आहेस, सुंदर दिसतेस, पण सौंदर्याचा जो खरा दागिना आहे ना हासू, तो तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये ग। आनंदानं गालावर फुललेलं हासू जेव्हा डोळ्यातून ओसंडायला लागतं ना तेव्हा माणूस सुंदर दिसतं। श्रोते हो, गालावरचं हासू तोंडेखलं देखील असू शकतं, पण डोळ्यातून ओसंडणारा हासू 100% प्रामाणिकच असतं अंतर्मनाशी भावनांशी। श्रोते हो, स्वागत ही विचार मालिका ऐकण्यासाठी आपण वेळ देत आहात याच्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा आपला दिवस खूप खूप आनंदाचा जावो हीच शुभेच्छा।